बुलडाणा जिल्ह्यामध्ये खडकपूर्णा नदीपात्रात अवैध रेती उपसा सुरू आहे, मात्र जिल्हा प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे। सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असतानाही बुलडाणा जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या रेती माफिया नद्यांच्या पात्रातून रेती उपसा करतायत। कोरोनाच्या 2 वर्षांच्या काळामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये 24 जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे। कारवाई झालेल्या व्यक्तींनी नागरिकांकडून कामं पूर्ण करण्यासाठी लाच मागितल्याचं निष्पन्न झालंय। नाशिकच्या येवल्यामध्ये काही अज्ञात चोरट्यांनी 3 दुकानं फोडली। शहरातील कांदा मार्केट परिसरात ही घटना घडली आहे। पहाटेच्या सुमारास दुकानांचे पत्रे वाकून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला। नागपुरात 24 तासात 2 खुनाच्या घटना घडल्या। हुडकेश्वर आणि हिंगणा पोलीस ठाण्यांतर्गत हे खून झाले। अंतर्गत वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे। बीडच्या पात्रूडमध्ये पोलिसांनी गुटख्याच्या गोडाऊनवर छापा टाकला आणि तब्बल 32,48,000 गुटखा जप्त केलाय। राज्यात गुटख्याच्या विक्रीवर बंदी असताना अवैध मार्गाने गुटखा तस्करी करणाऱ्या मोमीन बाबू अब्दुल मजीद यांच्या घरामध्ये तसंच शेतातल्या गोडाऊनमध्ये गुटखा सापडलाय। भंडारा जिल्ह्याच्या पिंपरी चुन्नी इथं एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। रामदाल पटले असं शेतकऱ्याचं नाव आहे। त्याने स्वतःच्या शेतात झाडाला दोरी बांधून गळफास घेतला। यवतमाळ जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यामध्ये येणाऱ्या रेती कंटेनरच्या धडकेत अभयखेडा गाव शेजारी बांधलेल्या गायी जागीच ठार झाल्या। यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या मुजोर वाळू तस्करी विरोधात मानोरा तालुक्यातील नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या, मात्र त्याकडे लक्ष दिलं नसल्याचा आरोप त्यांनी दिलाय। वाशिमच्या रिसोर्ट ते पुणे दरम्यान धावणाऱ्या खासगी बस ट्रॅव्हल आणि ट्रकचा लोणी गावाजवळ अपघात झाला। या भीषण अपघातामध्ये खासगी बस रस्त्यालगतच्या लोखंडी कठडा तोडून शेतात घुसली। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर रात्रीच्या सुमारास ऊसाची मळी वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाला। टँकरमधून मळी रस्त्यावर पडल्यानं 1 अँब्युलन्स आणि 8 ते 10 मोटारसायकल घसरून पडल्या। आयपीएल 2022 सहाव्या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं 3 विकेट्सनी कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला आणि आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली।